नमस्कार मित्रांनो मी श्री सदाशिव पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आजची ब्रेकिंग न्यूज आपल्या शाळेचा निकाल कसा तयार करायचा आहे त्याच्या मार्गदर्शक सूचना काय आहे काय असणार आहेत ते बघणार आहोत मित्रो अकोला सकाळ वृत्तपत्राची बातमी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पहिली ते नववी व वा अकरावीची वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आली त्याऐवजी वार्षिक मूल्यमापनाच्या आधारावर निकाल लावून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे शिक्षकांना शाळेत जाण्याची सुविधा नाही त्यामुळे शिक्षकांना मूल्यमापन घरूनच करून घ्यावे लागणार असल्याने शाळांना या निकाल तयार करण्याबाबतचे टेन्शन आलेले आहे राज्यासह संपूर्ण देशात ऐन परीक्षेच्या काळातच कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आणि त्यामुळे विषाणू संसर्ग टाळण्यासाठी चौदा फेब्रुवारीपासून राज्यातील शाळा महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या विषाणूचा संसर्ग वाढतच गेल्याने अखेर पहिली ते नववी व अकरावीची परीक्षाच रद्द करण्याची घोषणा राज्याच्या शिक्षणमंत्री आदरणीय वर्षा गायकवाड यांनी केली मित्रो परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी शाळांना विद्यार्थ्यांचे निकाल लावावेच लागणार आहेत त्यासाठी वार्षिक मूल्यमापन पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे त्यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत असे समाधान डुकरे प्राचार्य डायट अकोला यांनी सकाळ वृत्तपत्रास बोलताना सांगितलेले आहे असे होईल मूल्यमापन बघूया मित्र मूल्यमापन कसं होणार आहे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन करताना त्यांच्या चार घटक चाचण्या व प्रथम सत्रातील परीक्षेत मिळालेल्या गुणांची सरासरी काढून वार्षिक निकाल लावला जाणार आहे त्या आधारावरच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिले जातील वार्षिक निकालाचे मूल्यमापन करताना म्हणजे निकाल तयार करताना आकारिक मूल्यमापन निश्चित करून त्यानुसार विद्यार्थ्यांची सरासरी टक्केवारी व श्रेणी निश्चित केली जाणार आहे याशिवाय कला कार्यानुभव व शारीरिक शिक्षणाचे शंभरपैकी गुण देऊन टक्केवारीनुसार श्रेणी निश्चित केली जाणार आहे नवीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र आकारिक मूल्यमापनाची पद्धत नसल्याने त्यांचा निकाल हा वर्षभरातील घटक चाचणी व प्रथम सत्रातील निकालाच्या सरासरीवर आधारित राहणार आहे अशा पद्धतीने निकाल हा तयार करावा लागणार आहे आकारिक मूल्यमापन शिक्षण संचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन करून निकाल देत पुढच्या वर्गात प्रवेश द्यावायचे आहेत त्यासाठी आवश्यक ते निर्देश शाळांना देण्यात आले आहेत नववीच्या विद्यार्थ्यांचे निकाल हे वर्षभरातील परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर सरासरी गुण निश्चित करून द्यावयाचे आहेत त्या आधारावर पुढच्या वर्गातील प्रवेश निश्चित होईल असे समाधान डोकरे प्राचार्य डायट अकोला यांनी सकाळ वृत्तपत्राशी बोलताना आजच्या तारखेला एकवीस एप्रिल दोन हजार वीस रोजी कळविली आहे हा व्हिडिओ आपल्याला माहितीस्तव सादर केलेला आहे धन्यवाद मित्रो